नमस्कार. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. गमो पंथ आनंद याराग वाचा. नमस्कार मंडळी. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर. मंडळी, हे अतिशय उत्साही मंडळ असून नियोजन आणि आयोजनात अतिशय निपुण आणि आत्तापर्यंत करोनाच्या संकटात लॉकडाऊन काळावरही मात करून सगळ्यांना उत्साही वातावरण देऊन नवनवीन उपक्रमातून नवनवीन ऊर्जा देऊन आपल्या प्रतिभेला उजाळा देणारं असं हे मंडळ आहे. आपली संस्कृती आणि संस्कार जपणारं, आपल्या भारतीय परंपरेला आणि मराठी वाङ्मय, श्लोक, बालकविता, गायन, भारतीय नृत्य अशा विविध उपक्रमातून आपल्या संस्कृतीची जोपासना करणारं असं हे मंडळ आहे. आणि त्यात आज मला सहभागी करून घेतलं आणि मला त्याचा खूप आनंद आणि अभिमान वाटतो. सगळ्या मंडळांचे पदाधिकारी आणि विशेष संतोष गोडबोले दादांचे मी आभार मानते. मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडो निद्यावे. जनी वंद्यते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा. पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सोडून येतो. जनी तो चितो मानवी धन्य होतो. नमस्कार मंडळी. मला वाटतं ह्यानंतर मी आपल्याला कोणत्या संतांबद्दल बोलणार हे वेगळं सांगण्याची गरजच नाही. आज माझा विषय आहे श्री संत समर्थ रामदास स्वामींचे जीवन आणि त्यांच्या साहित्य रचना. आज मी त्यांच्या आरती या साहित्य रचनेवर प्रकाश टाकण्याचा थोडा प्रयत्न करणार आहे. आपण आधी त्यांचं जीवन जाणून घेण्याचा प्रयत्न करू. समर्थ रामदासांचं खरं नाव नारायण सूर्याजीपंत कुलकर्णी ठोसर. जन्म 1608. जन्मस्थळ महाराष्ट्रातील जालना या जिल्ह्यात जांब हे छोटंसं गाव. आईचे नाव राणूबाई आणि वडिलांचं नाव सूर्याजीपंत. त्यांना थोरला भाऊ पण होता. लहान असतानाच वडिलांना देवाज्ञा झाली. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती पण नारायण लहानपणापासून विरक्त होते. लहानपणी नारायण साहसी होता. झाडावरून उड्या मारणं, पुरात पोहणं, घोड्यावर रपेट करणं ह्यात तो तरबेज होता. त्याचे 8 मित्र होते पण ते मित्र देखील एक गवंड्याचा तर दुसरा सुताराचा, तिसरा लोहाराचा, अशी विविध वेगवेगळी मित्र त्यांनी गोळा केली. आणि अशा वेगवेगळ्या मित्रांच्या सहवासात राहून नारायणाने त्या त्या व्यवसायाचे ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने त्यांनी या सगळ्या गोष्टी शिकल्या. आई सारखी नारायणाला शिस्त आणि वळण लागावे म्हणून त्यांच्या मागे असायची. थोरला भाऊ घरची सगळी कामं करतो आणि तू मात्र काहीच करत नाही म्हणून त्याला बोलत असे. एकदा आईचा खूप राग आला आणि लपून बसला.
काही केल्या सापडेना. शेवटी अखेर एका फरताळात सापडला आणि आईने विचारलं, काय रे येथे काय करीत होतास? आईला उत्तर दिलं, आई चिंता करीतो विश्वाची. बापरे, आई विचारत पडली. आईने आता खूप विचार केला आणि आईला काही सुचेना. तेव्हा त्याला आपण संसारात अडकवले पाहिजे तरच हा पायावर येणार ह्या कल्पनेने वयाच्या 12व्या वर्षी त्याचं लग्न ठरवण्यात आलं. पण लग्न समारंभात देखील सावधान हा पुरोहितांनी उच्चारलेला शब्द ऐकून एक नेसलेलं आणि एक अंगावर अशा दोन वस्त्रानिशी नारायण मंडपातून पळाला. लोकांनी त्याचा पाठलाग केला पण त्याने तातडी करून गावाबाहेरील नदी गाठली आणि नदीच्या खोल डोहात उडी मारली. 12व्या वर्षी मंडपातून पळून जाऊन नाशिक येथे पंचवटी पायी चालत चालत काळ्या रामाचे मंदिर गाठले. तेथे दर्शन घेऊन जवळच टाकळी गावाकडे आपला मुक्काम हलवला. तेथे 12 वर्ष दीर्घ तपश्चर्या केली. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करवून घेतला असं मानलं जातं. नाशिकमध्ये आपल्याला कुणी ओळखू नाही म्हणून त्यांनी रामदास हे नाव धारण केले. तेथे इसवी सन 1621 ते 1633 अशी 12 वर्ष त्यांनी तपश्चर्येत घालवली. टाकळीची निवड करण्यामागे तेथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकाडावरील घळ किंवा तेथील गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे. यात तपसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून रोज 1200 सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून मध्यान्हापर्यंत नदीच्या डोहात छाती इतक्या पाण्यात उभं राहून गायत्री मंत्राचे पुनश्चरण करत 2 तास गायत्री मंत्र आणि 4 तास श्रीराम जय जय राम ह्या त्रयोदश अक्षरी राम मंत्राचा जप करीत. रामदासांनी रामनामाचे 13 कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर आपल्या कार्याला प्रारंभ केला. साक्षात प्रभू श्रीराम हेच त्यांचे सद्गुरू झाले. समर्थ तुपारी केवळ 5 घरी भिक्षा मागत 1 भाग पशुपक्ष्यांना देऊन उरलेला भाग ग्रहण करत असत. समर्थ दुपारी 2 तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर 2 तास ग्रंथांचा आणि विविध शास्त्र यांचा सखोल अभ्यास करत रामायणाची त्यांनी रचना केली. त्यांच्या या साधक अवस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाला प्रार्थना केली. तीच आज आपल्याला करुणाष्टके म्हणून पाहायला मिळतात. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तिन्ही गोष्टींना समर्थांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान होते. त्यांच्या जीवनातील 12 वर्ष अत्यंत कडकडीत उपासना व्यतीत झाली. 12 वर्षाच्या ह्या तीव्र तपश्चर्येनंतर 24 वर्षाचे ते होते त्यावेळेस त्यांना आत्मसाक्षात्कार झाला असं मानतात. त्यांनी त्यावेळेस दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. रामाची आणि हनुमंताची उपासना करणाऱ्या रामदास स्वामी यांनी परमार्थ, स्वधर्म, निष्ठा, राष्ट्रप्रेम यांची शिकवण पक्की करणाऱ्या ज्ञानाचा प्रसार करत महाराष्ट्रात प्रबोधन आणि संघटन केले. राजकारण आणि धर्मकारणावर प्रखर भाष्य करणारे समर्थ रामदास हे एकमेव संत होते. समाजाला उपदेश करण्यासाठी समर्थांनी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. माघ शुद्ध नवमी या दिवशी दासबोध ग्रंथाची रचना रामदास स्वामींनी केली.
समर्थांनी नाशिक येथे टाकलेल्या हनुमानाची मूर्ती पण स्थापली. हनुमान ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे, त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा त्यामागे त्यांचा विचार होता. समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी 12 वर्ष भारत भ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या, सारा हिंदुस्तान पायाखाली घातला, प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. पुढे ते फिरत फिरत हिमालयात आले, तेव्हा त्यांच्या मुळातील वैराग्य भाव जागा झाला, त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली, आपल्याला प्रभू रामचंद्राचे दर्शन झाले हाही आत्मा साक्षात्कार झाला. भारत भ्रमण करीत असताना श्रीनगरमध्ये शिखांचे 6वे गुरु हरगोविंद यांनी समर्थांची योगायोगाने भेट झाली. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा म्हणजे बातचीत ती पण झाली. हरगोविंद सिंग बरोबर 1000 सैनिक असायचे, त्यांच्या कमरेला 2 तलवारी असायच्या, असा त्यांचा सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटलं. समर्थांनी हरगोविंदांना विचारलं, आपण धर्मगुरू आहात, मग आपण या 2-2 तलवारी का बाळगताय? तेव्हा ते म्हणाले, 1 तलवार धर्माच्या रक्षणासाठी आणि दुसरी स्त्रियांच्या शील रक्षणासाठी आहे. समर्थांनी त्यांना पुन्हा आश्चर्याने विचारले, आणि हा सारा फौज पाटा? त्यावर हरगोविंद म्हणाले, धर्माचे रक्षण करणारे हे शील रक्षण करणारे सैनिक आहेत. सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहेत की केवळ शांती आणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाही, आपल्याला शस्त्रसज्ज झाले पाहिजे. समानशीले व्यसनेषु सख्यम ह्या न्यायाने दोघांचे सख्य झाले. समर्थ हरगोविंद यांच्याबरोबर सुवर्ण मंदिरामध्ये आले, तेथे ते त्यांच्याबरोबर 2 महिने राहिले. तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले, त्यालाच ते गुप्ती म्हणत. बाहेरून दिसायला कुबडी, जप करताना या कुबडीवर बगल ठेवून चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांचे संचलन करता येतं असं समर्थांना या कुबडीच्या दांड्यावर हात ठेवून त्यांचं नामस्मरण झालं. त्या कुबडीला छोटे छोटे आटे असत आणि त्या छोट्या आटे सरकवले की त्यात छोटीशी तलवार असायची. समर्थांची अशी तलवार असलेली कुबडी आजही आपल्याला सज्जनगडावर पाहायला मिळते. समर्थांना हिमालयात प्रभू रामचंद्रांकडून धर्मसंस्थापनेसाठी प्रेरणा मिळाली होती. त्या पाठोपाठ गुरु हरगोविंद यांनीही त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली. समर्थांनी 11 मारुतींची स्थापना केली, गावोगाव मारुतीची देवळे बांधली. मारुती ही शक्तीची देवता असल्याने मारुतीच्या मंदिराच्या परिसरात ते तरुणांना संघटित करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत. सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि 11 मारुतीची देवळं याच परिसरात आपल्याला पाहायला मिळतं. समर्थांनी हनुमंतांवर 7 आरत्या रचल्या आहेत. वयाच्या 36व्या वर्षी भारत भ्रमण करून रामदास स्वामी महाराष्ट्रात परत आले. भारत प्रवास करताना शेवटी समर्थ पैठणला पोहोचले. पैठणला ते एकनाथांच्या वाड्यातच उतरले. नाथ आणि त्यांची पत्नी या दोघांनीही दुहे ठेवला होता. नाथांची पत्नी ही समर्थांची मावशी होती, पण समर्थांनी कुणालाच ओळख दिली नाही. एक फिरता साधू म्हणून ते या घरात राहिले. मात्र तेथे त्यांना जाम गावातील सगळ्या बातम्या समजल्या.
लग्न मंडपातून पलायन केल्यावर 24 वर्ष जामशी त्यांचा कोणताच संपर्क नव्हता. त्यांच्या बहिणीला 2 मुलं झाल्याचे आणि आई राणूबाई ही अंध झाल्याची बातमी त्यांना कळली. त्यांच्या मनात जांबला जाऊन आईला भेटावं असं येऊन गेलं. समर्थ जांबला पोचले, पण तेथेही त्यांनी कुणाला आपली ओळख दिली नाही. आपल्या घराच्या अंगणात उभं राहून त्यांनी भिक्षा मागितली. त्यांची वहिनी भिक्षा घेऊन दारात उभी राहिली. तिची राम आणि श्याम ही दोन्ही मुलं भिक्षा मागणाऱ्या गोसाव्याकडे पाहत होती. त्यांना ठाऊक नव्हते की हे आपले काका आहेत. 24 वर्षात दाढी आणि जटा या वाढवल्याने आणि व्यायामाद्वारे शरीर बलदंड केल्याने पार्वतीबाई देखील दिराला ओळखू शकल्या नाही. अखेर समर्थांनी आपले खरे रूप प्रगट केले. नारायण आल्याने राणूबाईंना खूप आनंद झाला. 24 वर्षाच्या साधनेने समर्थांना काही काळ अशी शक्ती प्राप्त झाली होती. त्याद्वारे त्यांनी श्री रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या डोळ्याला स्पर्श केला. राणूबाईंना दिसू लागलं असे सांगितलं जातं. समर्थ निसर्गप्रेमी होते. नद्यांचा उगम आणि संगम ही त्यांची आवडीची ठिकाणं होती. शिवाजी महाराजांचे ते गुरु होते. शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामींचे एक निष्ठ भक्त होते. समर्थसुद्धा इतर शिष्यांपेक्षा त्यांच्यावर अधिक प्रेम करत होते. ते पाहून इतर शिष्यांना वाटे शिवाजी राजा असल्यामुळे समर्थ त्यांच्यावर अधिक प्रेम करतात. समर्थांनी एकदा ठरवलं की या सगळ्या शिष्यांचा संशय आपण दूर करू, म्हणून ते शिष्यांच्या समवेत रानात गेले. तेथे गेल्यावर सर्वजण आणि समर्थ एका गुहेत थांबले. गुहेत पोट दुखण्याचं ढोंग करून ते झोपले. गुरुजी वेदनेने कणत आहेत पाहून शिष्यांनी उपाय विचारला. समर्थांनी त्यांना उपाय सांगितल्यावर सर्व शिष्य एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले आणि दुर्बल लोक आणि ढोंगी भक्तांची जशी हालचाल असते ना, तसं वातावरण तेथे निर्माण झालं. गुहेत वेदनेने कणणाऱ्याचा आवाज ऐकून शिवाजी महाराज तेथे आले. त्यांनी समर्थांना पाहिले आणि हात जोडून वेदनेचे कारण विचारले. त्यांनी भयंकर पोट दुखत असल्याचे सांगून यावर वाघिणीचे ताजे दूध हा उपाय औषध म्हणून त्यांनी सांगितले. तसे शिवाजी महाराज वाघिणीच्या शोधात निघाले. एके ठिकाणी 2 छवे दिसले. त्यांच्याजवळ गेल्याबरोबर वाघिणीने पिल्लांजवळ कोण अनोळखी आहे हे पाहून गुरगुरणे सुरू केले. तशी त्यांनी तिला हात जोडून प्रार्थना केली आणि तिच्या पाठीवर प्रेमानं हात फिरवला. तशाच त्या वाघिणीचा क्रोध शांत होऊन ती मांजरीप्रमाणे त्यांना चाटू लागली. महाराजांनी तिच्या स्तनातून 1 कमंडलू भरून दूध काढले आणि तिला नमस्कार करून ते गुहेत आले. समर्थांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि इतर शिष्यांवर दृष्टी टाकली. आता शिष्यांना कळून चुकलं की ब्रह्मवेत्ता गुरु जर एखाद्या शिष्यावर प्रेम करत असेल तर त्याची विशेष योग्यता असते. तो विशेष कृपेचा अधिकारी असतो. ईर्ष्या केल्याने आपली दुर्बलता आणि दुर्गुण दूर करण्यात तत्पर राहिले पाहिजे. समर्थांच्या शिष्यमंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होते. समर्थांचे लोक एक वैशिष्ट्य होते. समोरचा मनुष्य ज्या पातळीचा असेल त्या पातळीवर जाऊन
त्याला ते समजावून सांगत. समर्थांची उपदेशाची भाषा अत्यंत साधी आणि सोपी होती. आत्मसाक्षात्कार झाल्यावर प्रथमतः सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे अशी त्यांची इच्छा रामदास स्वामींना साहजिकच झाली. पण पुढील 12 वर्षाच्या प्रवासात त्यांनी जे पाहिले ते भयंकर विदारक अनुभव घेतले. त्यांनी त्यांच्या चरित्रास एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्याकाळी भारतातील जनता कमालीची हीन दीन त्रस्त आणि जुलमाखाली भरडली जाऊ जात होती. लोकांची मालमत्ता बायका मुले आया बहिणी देवधर्म संस्कृती काही सुरक्षित नव्हतं. जनतेची ही हृदयद्रावक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ आणि उद्विग्न झाले. सर्वस्वी निस्सत्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजाला परमार्थाचा उपदेश हानिकारक ठरण्याचा संभव आहे. समाजाला लुप्त झालेला आत्मविश्वास पुन्हा जागृत केला पाहिजे अशी त्यांची खात्री झाली. केल्याने होत आहे रे. आज आपल्या जीवनात दुःख दिसत असेल तर त्याला आपला अधीर आणि उतावळे मन कारणीभूत आहे. बहुसंख्य लोक आज सुख आनंद यश कीर्ती ऐश्वर अधिकार मिळवण्यासाठी अधीर आणि उतावळे झाले आहेत. परंतु त्यासाठी शांतपणे आपण सातत्याने कराव्या लागणाऱ्या परिश्रमाचा अभाव समाजात त्यांना दिसला. त्यांनी खूप शांततेने सगळ्यांना परमार्थाकडे वळण्यासाठी अनेक साहित्याचा आढावा घेतला. मंडळी, आतापर्यंत आपण समर्थांचे मनाचे श्लोक करुणाष्टक यावर खूप ऐकलं आहे. आपण रोज म्हणतो त्या अर्थ्या या समर्थांनी रचल्या आहेत हे आपल्याला माहीत आहे का? आज आपण त्या आरतींच्या वाङ्मय रचनेवर मी सांगण्याचा प्रयत्न करते आहे. तर आपण ऐकू त्यांचं साहित्य आरती. नीती आणि भक्ती यांचा सहज आणि सोपा मार्ग मनाचे श्लोक. दासबोधावर सामान्य जनतेला योग्य दिशा दाखवणाऱ्या समर्थ रामदासांनी श्री गणेश श्रीराम हनुमान शंकर विष्णू ह्या देवतांवर 61 आरत्या लिहिल्या आहेत. त्यांच्या या आरत्यात परिपूर्ण भक्तिरस तर आहेच पण शांत रस वीर रस करुण रस हे देखील दिसतात. रामदास स्वामींचं वाङ्मय संपदा ही अफाट आहे. मानवी जीवन सर्वांगाने समृद्ध व्हावं म्हणून समर्थांनी विविध विषयांवर चिंतनपर रचना केल्या. दासबोध आत्मराम मनाचे श्लोक करुणाष्टके शेकडो अभंग स्तोत्रे स्फुट रचना रुबाया सवाया फारुड कविता ओविबद्ध पत्र तसेच आरत्या त्यांनी खूप साहित्य रचले आहे. त्यांच्या एक एक वाङ्मय प्रकाराचा उहापोह करून अनेक प्रकारच्या वाङ्मयातून समर्थ काय काय सांगतात हे आपण पाहू. त्यांच्या भक्तीचे शैलीचे बुद्धिमत्तेचे हे कुणालाही कौतुक वाटावे. त्यांचा भाषा वैभव स्वयंभू होता. त्यांना शब्दाची कधीच वाण पडली नाही. रामदास स्वामींनी रचलेल्या आरत्यांमध्ये विविधता आहे. आरती म्हणजे काय? तर आरती म्हणजे पूजेनंतर देवाला वातीचा दिवा लावून ओवाळणं आणि ते ओवाळताना म्हणायचे गीत म्हणजे आरती. आरती म्हणजे आर्तता व्याकुळता वेदना तळमळ दुःख आणि त्यातून व्यक्त करणं हे आत्मवेदन वगैरे आरतीत ईश्वराची मनोभावे प्रार्थना
व ईश्वराला भवबंधनातून सोडवण्यासाठी याचना करणं, जीवाजीवाचे ऐक्य साधणं, देवाची स्तुती करणं, त्याच्या रूपागुणांचे गान करणं, त्याचे लीलाचरित्र गाणं, भक्तीचे परिपूर्ण शरणागती पत्करणं, असा भाव या आरतीत असतो। समर्थांनी रामी रामदास किंवा दास रामाचा असा स्वतःचा उल्लेख असलेल्या 61 आरत्या रचल्या आहेत। रामदासांनी सर्वात जास्त म्हणजे 16 आरत्या आराध्य दैवत श्री रामावर रचल्या आहेत। रामावर त्यांनी काकड आरती, धूपारती, शेजारती अशा निरनिराळ्या प्रसंगावरच्या आरत्या केल्या। आरतीतून त्यांना रामाच्या सगुण रूपाचे वर्णन मिळाले। किरीटकुंडले माला विराजे, झळ झळ गंडस्थळ धननिळ तनुसाजे, घंटा किंकिणी अंबर अभिनव गती साजे, अंधकारी तोड नृपुर ब्रीद गाजे, असे सालंकृत रामाचे वर्णन त्यांनी आपल्या आरतीतून केले आहे। भक्त कैवारी राम म्हणून त्याची स्तुती केली आहे। मंगलधामा रामा सद्गुरु निष्पापा म्हणून रामाला सद्गुरु म्हणून गुणगान केले आहे। रामाच्या गुणांचे पराक्रमांचे वर्णन केले आहे। विश्वकल्याणासाठी रामाजवळ कळवळून कल्याण करण्यास सांगितले आहे। आता दुसरं म्हणजे हनुमंत। हनुमंत देखील त्यांना अतिशय प्रिय। हनुमंताच्या समर्थ रामदासांनी 7 आरते रचले आहेत। त्यांची हनुमंतावर निश्चिम अशी भक्ती होती। समर्थांचे हनुमंत हे काळजीभाऊ सरकार होतं। हनुमंतामध्ये बुद्धिमत्ता आणि शक्तीचा मनोहर मिलाप असल्याने त्यांच्या हनुमंतांच्या आरत्यातून वीर रसाचे दर्शन होतं। पर्वत कडाडले, भूमंडळ भयभीत झाले, सिंधूचे जळ डळमळू लागले, सुरवर नर निशाच पळू लागले, असे हनुमंतांचे रौद्र रूप ते वर्णन करतात। हनुमंताला त्यांनी कर्तृत्वाच्या रूपाला साधेल असे वर्णन आरतीतून केले आहे। भीमरूपी महारुद्रा असे मारुतीचे ते वर्णन करतात। समर्थांनी सद्गुरु या विषयावर 3 आरत्या रचल्या। आरतीतून सद्गुरूबद्दलची अतीव भक्ती, प्रेम आणि कृतज्ञता ते व्यक्त केली आहे। संसार सागरात हेलकावे खाणाऱ्या जीवनात जीवन नौकेला एखाद्या नाविकाप्रमाणे पैल तीरावर आणण्याचं काम सद्गुरु करतात। भक्ती मार्गात सद्गुरूचे स्थान हे अढळ आहे। सद्गुरु प्रसादे सुगम उपाय अशी त्यांची खात्री आहे। सद्गुरूला रामदास स्वामी माहेर असं म्हणतात। सद्गुरु लाभ हा अध्यात्माचा आत्मा आहे, म्हणून तर सद्गुरु सारखा असता पाठी राखा या भावनेने त्यांनी आरत्यातून त्यांचे वर्णन केले आहे। त्यांनी गणपतीच्या 3 आरत्या रचल्या आहेत। आपल्याला माहीत असेल सुख करता दुःख हरता या आरतीने तर 7 समुद्र ओलांडले, ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर पोहोचलीच, पण जगात जेथे जेथे भारतीय स्थायिक झाले तेथे तेथे ही आरती होतेच। पूजेनंतर गणपतीच्या आरतीनेच आरत्यांना प्रारंभ होतो। गणपतीच्या आरतीत मोदक, दुर्वा, गजमुख, वक्रतुंड, तांदूलधारी असे वर्णन आहेत। गणपतीला ते संकटनाशक, सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्न विनाशक म्हणून गौरवितात। समर्थांनी देवीवर, संतांवर, ज्ञानेश्वर, भगवद्गीतेवर, खंडोबावर, शंकरावर, विष्णूवर, दत्तावर अशा अनेक देवतांवर आरत्या रचल्या आहेत। शंकराच्या आरतीत विषकंठ, व्याघ्रांबर,
गजचर्मधारक जटाजुट गंगाधारक फणीवर बंधक अशी वर्णन आहे. इतर देवतांच्या आरतीतही त्यांनी त्यांच्या सगुण रूपाचे त्यांच्या वैशिष्ट्यांचे आणि त्यांच्या महात्म्यांचे वर्णन केले आहे. समर्थांनी विठ्ठलावरही आरती केली आहे, संत मंडळींवर आरत्या केल्या आहेत. त्यांच्या आरती रस आरतीत भक्तिरस तर पूर्ण असतोच, पण शांत रस, वीर रस, करुण रस, हास्यरस अशा नवरसांचे दर्शन आपल्याला त्यांच्या आरत्यांमधून पाहायला मिळतात. दत्ताच्या आरतीत ब्रह्मा विष्णू महेश या अनुसयेच्या पतिव्रताची परीक्षा घेण्यात आली. तेव्हा तिच्या पतिव्रत्याचे तेजाने तिन्ही देव बाळे झाले. पतीचे बाळ रूप पाहून अनुसयेने देवांच्या पत्नीला हाक मारल्या आणि आपला पती ओळखा बघू अशी म्हणून गंमत केली. त्यांनी आरतीत वर्णिली आहे, देवीच्या आरतीत आदि माया जगज्जननी माय भवानी अशी विशेषणे वापरून जगदंबेला महात्म्य अति ओजसपणे भक्तिरसाने परिपूर्ण नतमस्तक होऊन आणि मी तुझा पुत्र आहे हा भाव अंतरी ठेवून वर्णिलेला दिसतो. समर्थांच्या भाषाशैलीत त्यांच्या ठाईचा आत्मविश्वास दिसतो. सगुण रूपाचे वर्णन करताना ते प्रत्यक्ष रामदर्शनात रंगून जातात. मी दास हा भाव ते प्रकट करतात. रामी रामदासी अशी त्यांची समाधी लागलेली असे आरतीमध्ये त्यांनी अनेक वाद्यांचे गजर केलेले आहेत. अनेक फुलांना दागिन्यांचा उल्लेख केला आहे. तू राक्षसांचा संहार करता, भूतबाधा नाश करणारा, भक्त तारणारा, पतित पावन, संकटमोचन असे परिणामकारक अर्थपूर्ण वर्णन केलेले आहे. त्यांच्या भाषेत कुठे कुठे टप्पे घेणारा चेंडूप्रमाणे तर कुठे सोखळ दंड धरून आवाज करणारा हत्तीप्रमाणे तर कधी धनुष्याच्या टणकाराप्रमाणे तर कुठे सरस्वतीच्या झंकार विणेच्या कुठे रसपूर्ण चवदार फळाप्रमाणे तर कुठे मधाचे बोट चाटावे असे अतिशय गोड असे वैचित्र्य आहे. रामाला वर देण्याची ताकद दाखवून देवीचे महात्म्य किती श्रेष्ठतम वर्णिले आहे हे देवाच्या देवीच्या गुरूंच्या आणि आपणास आदरणीय आहेत त्यांच्या त्यांच्या आरत्या त्यांनी गायले आहे. कवीसमोर सर्व शक्तिमान सर्व साथी सद्गुण संपन्न दैवत असते, त्याला अनन्य भावाने शरण जाणे आणि आपला उद्धार करण्याची याचना करणं हे लीन अज्ञानी मी मूढ मी अविवेकी असा हीन भाव स्वीकारता हा त्यांचा भाव त्या आरत्यातून दिसतो. या भवसागरातून सोडव हेच मागणे त्या आरत्यात असते. मंदिर असो, घर असो, सार्वजनिक स्थळ असो, जेथे जेथे भगवंताची मूर्ती तेथे तेथे आरतीचे स्वर गुंजत असतात. रामदासाकडे भावभक्तीच नव्हती तर तिच्या जोडीला कलाविलास होता. कवित्व करणारा मती प्रकाश होता. ज्या योगे श्रवण रस तुंबळे असा विलास त्यांना प्राप्त झाला अशा शब्दात कवी यशवंतांनी समाधीच्या आरतीची महती सांगितली आहे. गेली 3.5 वर्ष महाराष्ट्रात आणि मराठी माणसाच्या कुटुंबात समर्थांनी रचलेल्या आरत्या गायल्या जातात. श्री गणेशाची आणि अन्य देवतांनी भक्तांवर प्रसन्न व्हावे, दुष्टांचा संहार करावा, सज्जनांचे रक्षण करावे आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात अशी प्रार्थना समर्थांनी आरतीद्वारे केली आहे. आरत्यांच्या निनाद सर्व मंदिरांमध्ये दररोज होतोच. सामान्यातला सामान्य भाविकही
या आरत्या करताना तल्लीन होताना आपल्याला दिसतो. अत्यंत साधे आणि सोपे पण परमेश्वराला आर्ततेने साथ घालणारे शब्द, प्रासादिक रचना आणि त्यामुळे समर्थांच्या आरत्या चिरंतन आणि समाजाला संजीवन देणाऱ्या ठरल्या आहेत. गणेश उत्सवात अनेक लोक एकत्र येऊन गणेशाची तालासुरात आरती करून सारे वातावरण गणेशमय होऊन जाते. श्री समर्थ रामदासांनी मराठी भाषेला आणि माणसाला दिले हे वरदान आहे. श्रोते हो, स्वामी समर्थ रामदास यांनी 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय ते एक अक्षरही बदलता येणं आजच्या काळाला अशक्य आहे. आणि त्यांच्या या महान कार्याबद्दल, साहित्य लिखाणाबद्दल कितीही बोललं तर कमी हे असे आपल्याला होते. 1654 ते 1659 या दरम्यान चाफळ येथील वास्तव्य काळात शिवधर घळीत राहून श्री समर्थांनी दासबोध या अलौकिक ग्रंथाचे लेखन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर समर्थ रामदासांनी सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे माघ वद्य नवमीस 22 जानेवारी 1682 रोजी विरक्तीने समाधी घेतली. शुकासारखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यसा नमस्कार माझा त्या रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी, धन्यवाद.